छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा रत्नागिरीमध्ये बघायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आणखी एक वचनपूर्ती केली आहे. रत्नागिरी शहरातील जिजामाता उद्यानात म्हणजेच थिबा पॉइंट इथं छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा सर्वांना पाहता येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा हा पुतळा 25 फूट उंचीचा आहे. हा पुतळा FRP म्हणजेच फायबर रिइन्फोर्स पॉलिमर या माध्यमात 35 फूट चबुतऱ्यावर स्थापित करण्यात आला आहे. याच ठिकाणी बाल शिवाजी आणि राजमाता जिजामाता यांचा पुतळा देखील उभारण्यात आला आहे. एक भारलेलं वातावरण थिबा पॉइंट इथं सर्व रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळत आहे. या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर अंतर्गत हे काम करण्यात आलं आहे. थिबा पॉइंट इथल्या जुन्या बांधकाम आराखड्यावर ऐतिहासिक खांब आणि नक्षीदार कमान करून संपूर्ण एकच शिल्पाची अनुभूती या ठिकाणी येत आहे. या कामासाठी सर JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे अधिष्ठाता प्राध्यापक विश्वनाथ साबळे, प्राध्यापक शशिकांत काकडे, प्राध्यापक विजय बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 विद्यार्थी, टेक्निशियन, कास्टर यांनी 3 महिने अविरतपणे मेहनत घेऊन ही किमया साध्य केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या या पुतळ्यामुळे रत्नागिरी शहराच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडली आहे. यामुळे भविष्यात रत्नागिरी शहराच्या पर्यटनामध्ये देखील वाढ होईल हे निश्चित. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.